मधील कंपूशाही यानं त्या प्रकारे समोर येत असते. दोन सेलिब्रिटीज मधील शीतयुद्ध ऐकायला आपल्याला मिळतात तर काही वेळा हे वाद उघडपणे देखील पाहायला मिळतात. नुकतंच पितृत्व लाभलेला बॉलिवूडचा फिल्म मेकर करण जोहर आणि क्वीन अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आलाय. कॉफी विथ करण मध्ये रंगून च्या प्रमोशनसाठी हजेरी लावलेल्या कंगनानं करण जोहरच्या कार्यपद्धतीवरच सडकून टीका केली होती. आणि नेमका या दोघांमधील वाद काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. करण केवळ स्टार पुत्रांनाच संधी देतो. मी एखादा चित्रपट तयार केला तर करणला त्यात मूवी माफियाची भूमिका देईन. ती व्यक्तिरेखा अतिशय घमेंडखोर असेल. कंगनाचा हा वार करणच्या चांगलाच जिव्हारी लागला. स्वतःच्या शो मध्येच निरुत्तर झालेल्या करणनं लंडन मध्ये दिलेल्या मुलाखतीत मात्र कंगनावर ताशेरे ओढलेत. कंगनाला वशिलेबाजीचा अर्थच कळालेला नाही. तिनं बाईपणाचा बाव करताना किंवा अन्यायाला बळी पडल्याचं भांडवल करताना पाहून मी कंटाळलो आहे. तिला इतका त्रास होत असेल तर तिने बॉलिवूड सोडण्याचा विचार करावा. कंगनानं करणच्या प्रतिक्रियेवरही पलटवार केलाय. करणला वशिलेबाजीचा अर्थ काय वाटतो हे मी सांगू शकत नाही. त्याच्या मते मुली, भावंड, भाचे, पुतणे इतकीच या शब्दाची व्याप्ती असेल तर ठीक आहे. पण मला काम न देण्याचा त्याचा निर्णय ही कलाकार म्हणून थट्ट आहे. त्याची स्मरणशक्ती ही काहीशी कमजोर दिसते. आम्ही उंगली चित्रपटात एकत्र काम केलं मात्र आमचे सूर न जुळल्यामुळे पुढचे सिनेमे आम्ही केले नाहीत असा दावा कंगनानं केलाय.